प्रत्येकाला स्वतःचे घर असावे यासाठी शासनाच्या वतीने दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या नागरिकांसाठी घरकुल योजना अंमलात आणली. मात्र सध्या वाढलेली महागाई पाहता घराच्या स्वप्नाला कुठेतरी तडा जाताना दिसत आहे. घरकुल बांधकामासाठी दिले जाणारे अनुदान तुटपुंजे असल्याने शासनाने ग्रामीण भागातील लाभार्थ्यांचे अनुदान वाढवून देण्याची मागणी होत आहे. शासनाकडून ग्रामीण भागात पंचायत समिती स्तरावरून दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या नागरिकांसाठी पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुल योजना, आदिवासी विकास प्रकल्प विभागाअंतर्गत शबरी घरकुल योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी शासनाकडून 1,20,000 रुपयाचे अनुदान देण्यात येते. मात्र अलीकडच्या काळात बांधकाम साहित्याच्या दरात झालेली वाढ ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे शासनाकडून मिळणारे तुटपुंजे अनुदान आणि त्यात वेळेवर अनुदानाची रक्कम मिळत नसल्याने घर कसे बांधावे असा मोठा प्रश्न लाभार्थ्यांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे वाळेगावसह परिसरात अनेक घरकुलांचे बांधकाम रखडले असल्याने भिंती बांधल्यात, मात्र छताचे काय असा प्रश्न लाभार्थी उपस्थित करीत असल्याने शासनाने घरकुलाच्या निधीत भरीव वाढ करावी अशी मागणी ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिकांकडून केल्या जात आहे. संतोष काळे, ANN न्यूज, अकोला. शासनाने दिलेल्या घरकुल योजनेची जे निधी आहे ते गोरगरीब लोकांना अपुरी पडत असल्यामुळे शासनाने कमीत कमी 2,00,000 रुपये घरकुल योजनेसाठी देण्यात यावे. त्याकरिता शासनाने 2,00,000 रुपये देऊन जर लाभार्थीला 2,00,000 रुपये दिले तर त्याचं घर पूर्ण होऊ शकते. 2,00,000 रुपये निधी देण्यात यावी ही विनंती. लोखंड महाग झालेलं आहे, विटा महाग झालेला आहे, मजुरी महाग झालेली आहे. 1,20,000 निधी जर दिलेली आहे, 1,20,000 जोता लेवल होत नाही. शासनाने याच्यावर लक्ष द्यावे आणि गोरगरिबांचे जेणेकरून 2,00,000 किंवा काहीतरी त्याच्यात वाढ केली पाहिजे म्हणून आम्ही इथे जमा झालेलो आहोत.